विश्रांतीनंतर पुन्हा स्वागत. आता वळूया उर्वरित बातमीपत्राकडे. कोकण तलावा शिक्षण विकास संस्था व बांदा प्राथमिक आरोग्य केंद्र यांच्या संयुक्त माध्यमातून महिलांच्या समस्यांचे समाधान मिळवून देण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र बांदा येथे मोफत महिला आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले. आपल्या जिल्ह्यात महिलांसाठी हव्या तेवढ्या आरोग्य विषयक सुविधा उपलब्ध नाहीत हे लक्षात घेऊन कोकणकरा व शिक्षण विकास संस्था व बांदा प्राथमिक आरोग्य केंद्र यांच्या संयुक्त विद्यमातून महिलांच्या समस्यांचे समाधान मिळवून देण्यासाठी 8 जानेवारी 2017 रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र बांदा येथे मोफत महिला आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष दयानंद कुबल, संस्थेच्या महिला विंग प्रमुख देवश्री कुबल, माजी जिल्हा परिषद सदस्य अर्चना पांगम, पंचायत समिती सदस्य श्वेता कोरगावकर, बांदा सरपंच बाळा अकेरकर, माजी सरपंच शीतल राऊळ, संस्थेचे सचिव गुरुदास केळुसकर, बांदा मराठा समाज मंडळाचे अध्यक्ष निलेश मोरसकर, वेंगुर्ला भाजप तालुका प्रमुख नितीन गावकर, मालवण भाजप तालुका प्रमुख राजेंद्र फणसगावकर, डॉक्टर स्वप्ना पालांडे, डॉक्टर प्रणाम डोळस व बांदा प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर प्रणाली कासार उपस्थित होते. तर कोकण लाईव्हसाठी अजित दळवी, बांदा.